प्रभात मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी केंद्रावरती जोरदार हल्ला चढवला। केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला। तर मागच्या काही दिवसांपासून देशात इंधनाच्या दरांमध्ये होत असलेल्या वाढीबाबत सुद्धा त्यांनी भाष्य केलं। आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमती कमी झाल्या असल्या तरीही देशात इंधन दरवाढ होतीये, त्यामुळे इंधन दरवाढ हे सरकारसाठी उत्पन्नाचं साधन झालंय असं म्हणत त्यांनी केंद्रावरती घणाघात केला। दुसरीकडे ज्या देशातील ज्या राज्यांमध्ये विरोधी सरकारं आहेत त्या राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचंही पवार म्हणाले। यासोबतच महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर केल्या जाणाऱ्या कारवायांबाबत सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं। ठाकरे सरकारकडे वसुलीची चीप असल्याची टीका यावरती देवेंद्र फडणवीसांनी केली होती। त्यावर फडणवीस सत्तेविना बेचैन असल्याचं वक्तव्य सुद्धा शरद पवारांनी यावेळी केलं। या ठिकाणी ईडी सीबीआय याकरता आली की जो भ्रष्टाचार चाललेला आहे, मला तर असं वाटतं की राज्याचे प्रमुख म्हणून या ठिकाणी आयटी विभागाच्या रेड्समधनं जे त्यांनी सांगितलेलं आहे, तुम्हाला झोपच यायला नको की राज्यामध्ये इतकी प्रचंड अशा प्रकारची दलाली चाललेली आहे। आणि खरं म्हणजे दलाली तर आता या स्तरावर पोचली आहे की काही मंत्र्यांकडे आयटीच्या रेडमध्ये असं लक्षात येत आहे की काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे आणि त्यातनं अलर्ट घेतले जातात कोणाकडनं किती वसुली करायची आहे। हे या ठिकाणी जर चालत असेल तर या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं ईडी सीबीआय ही येणारच आहे। त्यामुळे ईडी सीबीआय याचं भय कोणाला असेल? ज्यांनी या ठिकाणी काही केलं असेल त्याला भय असेल। माझं म्हणणं की चीफ त्यांनी तुम्ही दाखवावी एकदा, आमच्या जनता धुरत होते अशी चीफ कशी असते, त्याची म्हणजे वसुली कशी होते। म्हणजे असं आहे की जे ग्रस्त 5 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि साधारणतः त्या पदाचं मी त्या पदावर होतो आणि त्या पदावर मी असल्याच्या नंतर मी टीका टिप्पणी करतो, पण टीकाने टिप्पणी करत असताना काही वंच भागावर लागतात तर आपण पदावर होतो। पण आज सत्ता नाही ती गेली, त्याचं दुःख त्यांना इतकं होतं आहे की त्यांनी फरवा सांगितलं की मी अजूनही मुख्यमंत्री आहेच, त्यामुळे आता अजूनही मुख्यमंत्री आहेच हे जे त्यांच्या डोक्यात आहे, तर मी पुन्हा येणार 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 हे जे त्यांचं व्यक्ती होतं त्याच्याशी सुसंगत आहे। त्यांना सत्ता मिळाल्याशिवाय चेंज होणार नाही, त्यामुळे ते अखंड असं काहीतरी बोलतील अशा निश्चयासाठी यावं काय असं मला वाटायला लागेल। तर भाजप महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला। त्यावरती शरद पवारांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं। बंगाल करायचं म्हणजे काय करायचं? ज्या बंगालमध्ये युनियन बाजीमुळे आणि एक्सटॉर्शनमुळे एकही उद्योग टिकलेला नाही, जो कोलकाता देशाची आर्थिक राजधानी होता, त्या कोलकातामध्ये आज अवस्था काय आहे? आणि तुम्हाला बंगाल करायचा आहे म्हणजे तुमच्या विरोधात जो बोलेल त्याचे हातपाय छाटून, त्याचं मुंडकं छाटून, त्याला फासावर लटकवायचं आहे, अशा प्रकारचा महाराष्ट्र तुम्ही घडवणार आहात का? भारतीय जनता पार्टी स्पष्टपणे या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो, जोपर्यंत आमच्यात रक्ताचा एकही थेंब आहे आम्ही महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही। मलाही गमत वाटते बंगाल महाराष्ट्र याचं, म्हणजे महाराष्ट्राचं बंगाल म्हणजे काय? बंगाल हे देशाचं महत्त्वाचं राज्य आणि देशाचा सगळं इतिहास जर बघितला, स्वातंत्र्याचा इतिहास बघितला, तर बंगाल महाराष्ट्र आणि पंजाब ही 3 राज्य नेहमी एकच आहेत। पंजाब सिंध गुजरात मराठा वगैरे वगैरे आपण राष्ट्रगीतापासून सुद्धा घेतो, त्याच्यामध्ये वंग म्हणजे वेस्ट बंगाल आणि महाराष्ट्राचा संबंध वेस्ट बंगालशी अत्यंत गर्वाचा आहे।
महाविकास आघाडी सरकार हे 5 वर्ष टिकणार आणि हेच सरकार पुन्हा सत्तेवर येणार असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. त्याचसोबत जनतेची कामं करून विश्वास संपादन करणार असंही ते म्हणाले. त्यांनी छापे वाजवणं वगैरे जे काही उद्योग केले ठीक आहे, त्यांनी छापे वाजवू शकतात, किती दिवस करू शकतात, काही करू शकतात, त्याचं तर वाद नाही. पण हे सरकार यत्किंचित हरणार नाही. हे सरकार 5 वर्षाचा कालखंड पुरा करू आणि हे सरकार आपल्या कामानं जनतेचा विश्वास आणि पाठिंबा घेऊन पुन्हा एकदा सत्तेवर आल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी शरद पवारांच्या वक्तव्यावरती टीका केली. केवळ राजकीय अभिनिवेश मनात ठेवून आपलं सरकार कसं टिकेल यासाठी सगळे प्रयत्न करत असल्याची टीका दरेकरांनी केली. इन्कम टॅक्सच्या धाडी हा महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचा प्रश्न किंवा समस्या नाही, हा काही नेते व कुटुंबियांचा विषय आहे. परंतु जणी महाराष्ट्राचा प्रश्न असल्यासारखं चित्र उभं करण्याचा प्रयत्न आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर, महाराष्ट्राच्या विकासावर व सरकारच्या कामगिरीवर कुठल्याही प्रकारचं भाष्य होत नाही. परंतु केवळ केंद्र राज्य वाद निर्माण करत, भारतीय जनता पार्टीवर टीका करत, भावनेच्या आधारे सरकार टिकवण्याचाच फक्त अशा वक्तव्यांमागे हेतू आहे. आता पुढची बातमी आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याची. कारण आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी देश हाच धर्म आहे, मात्र जर कोणी स्वतःचा धर्म घेऊन वाईट विचारानं आला तर मग मी कडवट हिंदू आहे असा घणाघात त्यांनी केला. तर यासोबतच हिंदुत्वावरती बोलत असताना आमचे विचार एक असले तरी धारा मात्र वेगळ्या आहेत असा टोमणा नव हिंदुत्व सांगणाऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लगावला. आपण जे शिवसेना प्रमुखांचं स्मारक करतोय तिथे सुद्धा मला प्रबोधनकार पाहिजेत. कारण विचार अनेक जण असं सांगतात की उद्धव ठाकरे यांनी प्रबोधनकारांचं हिंदुत्व घेतलं. नाही, मधला तुम्ही मोठा काळ जो बाळासाहेबांचा आहे तो आहेच, तेच विचार घेऊन आम्ही पुढे जातो आहोत. विचाराची धारा जी आहे, म्हणून मी काल म्हटलं ना की विचार एक असलं तरी धारा वेगळ्या आहेत. कोणाच्या? आमच्या आणि दुसरे जे हिंदुत्ववादी आहेत त्यांच्या. आमचं हिंदुत्व काय आहे ते जगजाहीर आहे. हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही आहे. नुसतं घंटा वाजवली म्हणजे हिंदू झाला असं नाही. मी भाषणामध्ये एक शब्द वापरला, किती जणांना रुचेल, नव हिंदू. हा जो एक काय प्रकार येतो आहे तो खरा हिंदुत्वाला घातक आहे. कारण मी म्हणेन तेच, तसं नाही आहे. तू म्हणशील तेच जर बरोबर असेल तर ठीक आहे, पण पहिलं तुला ते कळलं आहे का? नाहीतर प्रत्येक वेळेला असंच होतं की ती एक कथा आहे ना, हत्ती आणि 7 आंधळे. 7 आंधळे, त्या प्रत्येकाला हत्तीचा कोणता कोणता आवय लागला त्याला वाटतं हत्ती तसाच आहे. पण तसं नाही आहे. हत्ती हा हत्ती आहे, तुला दुर्दैवाने तुझ्या तुला तसा तो वाटतो हे तुझं दुर्दैव आहे, हत्तीचं नाही आहे. देवेंद्र फडणवीस हे काही परीक्षक नाहीत, त्यामुळे पास नापास ठरवणं त्यांच्या हातात नाही. कोण पास कोण नापास हे जनता ठरवत असते. देवेंद्र फडणवीस हे स्वतःच नापास झालेत, त्यामुळे ते दिवसा स्वप्न पाहत आहेत असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी फडणवीसांना लगावला. असं आहे, ते काही परीक्षक नाही आहेत आणि ते परीक्षक नसल्यामुळे त्यांनी वरपास आणि पास करणं हे त्यांच्या हातात नाही आहे. लोकशाहीमध्ये जनता हे पास करणे की नापास करणे हे जनता ठरवत आहे. आज देवेंद्र फडणवीस स्वतःच नापास झाले आणि म्हणून आता दिवसा स्वप्न बघतात आहे, त्याच्यामुळे त्या वक्त्यावर फार काही लक्ष घालावं हा काही प्रश्न नाही. खासदार उदयनराजे भोसले यांनी ईडीला आव्हान दिलंय, माझी चौकशी करायची असेल तर खुशाल चौकशी करा, कारवाई करायची असेल तर चौकशीला या, सगळीकडे माध्यमांना घेऊनच ईडीची चौकशी झाली पाहिजे असं वक्तव्य उदयनराजेंनी साताऱ्यात केलं. इच्छा जरी असली तर असे आमदार आणि खासदार आहेत ना, पोलीस डिपार्टमेंट मध्ये सगळेच काही रोगाट नाहीये, पण आहेत ना तर काय असे लोक, म्हणजे एक नासके पण आहेत आणि ती नासक्यांची संख्या जास्त आहे असं वाटायला लागलं. सरकारी वकिलांची तीच अवस्था.
नेहमी मी सांगतो, काल पण सांगितलं, ईडीने या ना यावं, पण एका अटीवरती कारवाई करणार असेल तर आता येऊ नका. आता परत त्यांनी सांगितलं तिथनं फोन आला असं झालं अँड दॅट अँड दिस अँड ऑल द इंग्लिश हिंदीमध्ये काय बोलणार आणि सॉरी वी कॅन टेक दिस अँड डोंट कम यू ऑन कम कम आणि ते येणार असेल तर सगळ्यांना लाईव्ह टेलिव्हिजन मीडिया समोर या. पुढची बातमी, अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली आणि जामिनावर सुटकाही करण्यात आली यावरती आव्हाडांनी संताप व्यक्त केलाय. जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्यावर आव्हाडांनी थेट आरोप केलाय. महाराष्ट्राच्या वोटिंग लिस्टमध्ये महानगरपालिकेच्या काळात प्रचंड गोंधळ केला जातो. माझ्या इथे माझ्या अंदाजाने मुंब्र्यामध्ये जवळजवळ 20 ते 30 हजार वोटर्सची नावं कापली गेली. ते लिहिलं काय गेलंय शिफ्टेड. मी जागेवर गेलो, जागेवर ते कुटुंब तिथेच राहत होतं. मग तिथे कोण गेलेलं शिफ्टेड लिहायला? ते जे कर्मचारी काम करतात तेच कामच करत नाही, ते जातच नाहीत जागेवर. मग ही नावं गाळली तर ह्याचे जेव्हा जबाबदार कोण? त्याचे जबाबदार जिल्हाधिकारी, कारण का जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हे काम होत. आणि म्हणून आमची मागणी आहे ना, तुम्हाला मोबाईलला आधार कार्ड पाहिजे, बँकेला आधार कार्ड पाहिजे, वोटर लिस्टला आधार कार्ड लाव ना. पुढची बातमी, हिंदुत्वावरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असताना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या माफीनाम्यावरून पुन्हा एकदा राजकीय वादंग उभा राहिलाय. पण हा वाद विरोधकांच्या नव्हे तर भाजपच्याच एका मोठ्या मंत्र्याच्या वक्तव्यानं सुरू झालाय. त्यामुळे सावरकरांच्या माफीनाम्याचा राजकारणातून कोण काय साधण्याचा प्रयत्न करतोय याची आता चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी अंदमानच्या सेल्युलर जेलची पाहणी करत स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या कोठडीत ठेवण्यात आलं तिथं जाऊन त्यांना अभिवादन केलं. अंदमानच्या 3 दिवसीय दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्र्यांनी सावरकरांवरून भाजप नेत्यांनी सुरू केलेल्या चर्चेत जणू भर घातली. अमित शहांनी शुक्रवारी सावरकरांच्या स्मृतींना अभिवादन केलं असलं तरी भाजपच्या सावरकर वंदनाला 4 दिवसांआधीच सुरुवात झाली होती. मुंबईतील मराठी कट्टा कार्यक्रमात भाजपच्या स्वातंत्र्यवीर सावरकर मोहिमेला सुरुवात झालेली. मुंबईच्या गोरेगावात पार पडलेल्या मराठी कट्टा कार्यक्रमात फडणवीसांनी सावरकरांच्या भूमिकेचं जोरदार समर्थन केलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांमधूनच मराठी कट्टाची प्रेरणा घेतल्याचं सांगत फडणवीसांनी सावरकरांवर टीका करणाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र डागलं. या लोकांनी सोन्याचा चमचा घेऊन देशामध्ये जन्म घेतला, ज्यांनी कालकोठी तर सोडाच पण साधी जमीन देखील बघितली नाही, असे लोक ज्यावेळेस म्हणतात सावरकर पळपुटे होते. माझं त्यांना आव्हान आहे, अरे हिम्मत असेल ना हिम्मत, एक दिवस अंदमानच्या कालकोठीमध्ये हात बांधून त्या ठिकाणी राहून दाखवा, एक दिवस तुमच्या समोर सगळं हारायला तयार आहोत. पण सावरकरांवरून सुरू झालेलं राजकीय आरोप प्रत्यारोपांचं सत्र इथंच थांबलं नाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी एक पाऊल पुढे जाऊन सावरकरांच्या माफीनाम्याचं समर्थन करताना थेट महात्मा गांधींना या वादात ओढलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी महात्मा गांधींच्या सांगण्यावरून सावरकरांनी इंग्रजांना माफीनामा लिहिल्याचं अजब दावा केला. बार बार यह बात कही गई की उन्होंने अंग्रेजी सरकार के सामने अनेकों मर्सी पिटीशन फाइल की, लेकिन सच्चाई है कि मर्सी पिटीशन उन्होंने अपने को रिहा किए जाने के लिए नहीं फाइल की थी. सामान्यतया जो एक कैदी को एक पूरा अधिकार होता है कि मर्सी पिटीशन फाइल करना चाहे तो वह कर सकता है. महात्मा गांधी ने उन्हें कहा था कि आप मर्सी पिटीशन फाइल करो. महात्मा गांधी के कहने पर उन्होंने मर्सी पिटीशन फाइल की थी और महात्मा गांधी ने अपनी तरफ से यह अपील की थी. उन्होंने कहा था यदि सावरकर जी को रिहा किया जाना चाहिए. भाजपच्या सावरकर वंदनावर अपेक्षेप्रमाणे राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या. शिवसेनेपासून ते एमआयएम पर्यंत सगळ्यांनीच भाजप नेत्यांच्या विधानांचा समाचार घेतला. क्या वो इस बात का भी इनकार कर देंगे कि सावरकर ने अंग्रेजों को कितने माफीनामे के खत लिखे, कि ये भी झूठ है. कितने एग्जाम्पल्स हम देंगे जिससे ये बात साबित हो जाती है ये लोग आज हिस्ट्री को तोड़ मोड़ के पेश कर रहे हैं. और एक वक्त ऐसा आएगा कि
अगर ऐसा ही सिलसिला चलता रहा तो महात्मा गांधी को फादर ऑफ द नेशन हटाकर सावरकर को फादर ऑफ द नेशन बना देंगे लोग। पूर्वी जानी जानी आपल्या देशासाठी रक्त सांडलं ते जर का समजा मगाशी म्हटलं सावरकर आणि गांधीजी या सगळे जे चिरकुट वाद करणारे त्यांच्या समोर उभे राहिले काय रे बाबा काय मी तुला समजले सांग तू काय केलंस देशासाठी मी तर हे केलं सावरकर म्हणतील की त्यांनी काय हा लपेष्ट्या सोसल्या ते सांगतील गांधीजी सांगतील आणखीन कोणी सांगतील पण त्यांच्यावरनं वाद करणारे जे कोणी आज आहेत त्यांनी देशासाठी काय केलं हा प्रश्न दुसऱ्याने विचारण्याच्या आधी स्वतःला स्वतः काने विचारून बघत। सावरकरांनी ज्या पद्धतीनं तुम्ही माफी मागितली असं म्हणता अशी माफी त्यांनी कधीच मागितली नाही। 10 वर्षापेक्षा जास्त काळ जो क्रांतिकारक तुरुंगामध्ये खितपत पडलाय त्याला असं वाटलं की इथे खितपत पडण्यापेक्षा आपण बाहेर येऊन वेगळं कार्य करावं आणि त्यासाठी जगभरात जे मार्ग स्वीकारले जातात बाहेर येण्याचे बाहेर पडण्याचे त्या तुरुंगवासातून तोच मार्ग सावरकरांनी स्वीकारला असेल तर त्याला माफी म्हणता येणार नाही। 2022 उत्तर प्रदेशसह 5 राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत ज्यात पंजाब गोवा उत्तराखंड आणि मणिपूरचा समावेश आहे। यातील उत्तर प्रदेश आणि पंजाब ही 2 राज्यं सर्वच पक्षांसाठी अतिशय महत्त्वाची आहेत। एकामागून एक घडणाऱ्या घटना आणि नेत्यांची येणारी वक्तव्य सावरकरांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आल्याचं स्पष्ट करतायत। 2022 मधील 5 राज्यांच्या निवडणुकांआधीच तर सावरकरांचा मुद्दा उपस्थित करण्यात येत नाही ना असा प्रश्नही पडतोय। ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर स्वागत सकाळच्या बातम्यांमध्ये। यावेळेला एक मोठी बातमी येते। विरारमध्ये पैशांचा पाऊस पाडण्याचा आमिष दाखवून महिलांवरती बलात्कार करणाऱ्या एका भोंदू बाबाला अर्नाळा सागरी पोलिसांनी गजाआड केलाय। आतापर्यंत फसवणूक झालेल्या 4 अत्याचारित महिला पुढे आल्या आहेत। यातील 2 पीडित महिला या मूकबधीर आहेत। दिनेश देवरुखकर या व्यक्तीनं मॅथ्यू पंडियन या भोंदू बाबाची माहिती दिली आणि आर्थिक अडचण दूर करण्यासाठी या भोंदू बाबानं 10,000 रुपये उकळले होते। पूजेच्या बहाण्यानं भोंदू बाबानं पीडितेवर अत्याचार केला। इतकंच नव्हे तर या महिलेच्या अन्य 3 मैत्रिणींवर सुद्धा अत्याचार केले। त्यानंतर ही माहिती कोणाला दिली तर जादू करून ठार मारेन अशी ही धमकी या भोंदू बाबानं दिली। पुरोगामी महाराष्ट्रात अशा बुवा बाबांना पायबंद घातला पाहिजे। त्याच्यावर नुसता जादूटोना विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल न करता फक्त शोषणाच्या विरुद्धचा पण गुन्हा दाखल केला पाहिजे आणि जबरी शिक्षा झाली पाहिजे। शिक्षेपर्यंत जाण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावा। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा बुवा बाबांच्या विरोधात सतत मोहीम राबवते। मी सर्व नागरिकांना विनंती करेन की अशी फसवणूक होत असेल तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा संपर्क करावा। या बातमीसोबतच वेळ झाली आहे सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची। मात्र कोणत्याही बुलेटिन दरम्यानची एखादी बातमी पुन्हा पाहिजे असल्यास न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुक ट्विटरवरती आम्हाला फॉलो करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराबाहेर पडताना अजूनही मास्क वापरणं विसरू नका।